नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण ब्राझीलची प्राकृतिक रचना अभ्यासली. या भागात आपल्याला ब्राझीलची जलप्रणाली याविषयी माहिती घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या नकाशाकडे आपण जर बघितलं तर ब्राझीलमध्ये जी जलप्रणाली आहे, तर या जलप्रणालीमध्ये तीन प्रमुख जलप्रणाली आपल्याला पाहायला मिळतात. त्यातमधील पहिली महत्त्वाची जलप्रणाली आहे ती म्हणजे ॲमेझॉन नदी जलप्रणाली. त्यानंतर दुसरी जलप्रणाली ती म्हणजे नैऋत्यकडील पॅराना पॅराग्वे जलप्रणाली. आणि तिसरी जलप्रणाली ती म्हणजे साओ फ्रान्सिस्को व इतर नद्या, इतर किनारी भागावरील नद्या. आता यामध्ये आपण पहिल्या जलप्रणालीची माहिती घेणार आहोत. पहिली जलप्रणाली ॲमेझॉन जलप्रणाली. ॲमेझॉन नदीचा जर विचार केला तर ॲमेझॉन नदी ही पेरू देशामध्ये अँडीज पर्वतात पूर्व उतारावर उगम पावते. ही नदी अँडीज पर्वतामध्ये उगम पावल्यानंतर ब्राझीलमध्ये वाहत येते. ब्राझीलमध्ये या नदीचा आपण जर बघितला तर मोठा हा भाग आहे, म्हणजे प्रवास या ठिकाणी बराच मोठा आहे. ब्राझीलच्या या भागात या नदीचा जर आपण पाण्याचा निसर्गाचा जर विचार केला तर प्रति सेकंद 2,00,000 क्युसेक एवढा प्रवाह त्या ठिकाणी आहे. यावरून या नदीचं त्या ठिकाणी स्वरूप आपल्याला लक्षात येते. ॲमेझॉन नदी जी आहे, तर ही नदी द अटलांटिक महासागराला त्या ठिकाणी मिळते. तसंच या नदीच्या अनेक उपनद्या देखील आहेत. या नदीला ब्राझीलच्या उच्च भूमीवरून देखील काही नद्या त्या ठिकाणी येऊन मिळतात. त्यानंतर दुसरी जलप्रणाली ती म्हणजे नैऋत्यकडील पॅराना पॅराग्वे नदी प्रणाली. पॅराना पॅराग्वे नदी प्रणालीचा विचार केला तर ह्या ज्या नद्या आहेत तर ह्या ब्राझीलमध्ये उगम पावतात, ब्राझीलच्या दक्षिण भागामध्ये उगम पावतात. तिथून त्या ठिकाणी पुढे वाहत जाऊन अर्जेंटिनामध्ये प्लाटा या नावाच्या नदीला त्या मिळतात. त्यानंतर तिसरी महत्त्वाची जलप्रणाली ती म्हणजे साओ फ्रान्सिस्को जलप्रणाली. साओ फ्रान्सिस्को या जलप्रणालीच्या बाबतीत आपण जर विचार केला तर ही संपूर्ण ब्राझीलमध्ये ही जलप्रणाली आपल्याला पाहायला मिळते. ब्राझीलच्या पठारी भागामध्ये त्या ठिकाणी हिचा उगम होतो आणि उत्तरेकडे 1,000 किलोमीटर पर्यंत ही नदी वाहत जाते. त्यानंतर पूर्वेकडे वळण घेऊन ही नदी अटलांटिक महासागरामध्ये म्हणजेच ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यात त्या ठिकाणी मिळते. ब्राझीलच्या या पूर्व किनारी भागात जर आपण बघितलं, म्हणजेच मुखाकडील जो काही या नदीचा भाग जर बघितला तर या भागामध्ये 250 किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी जल वाहतूक करता येते. तसंच किनारी प्रदेशावरील सुद्धा आणखी काही नदी प्रणाली आहेत, तर ह्या देखील ब्राझीलच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. या नदी प्रणालीची लांबी ही जर बघितली तर कमी प्रमाणामध्ये आहे, परंतु ब्राझीलच्या दृष्टिकोनातून या नद्या देखील एक महत्त्वाच्या नद्या आहेत. अशा पद्धतीने ब्राझीलमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला नदी प्रणाली ही पाहायला मिळते.